भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव। आज 26/3/2023 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व युवा वॉरियर्स याच्या दोन टप्प्यात 52 शाखेचं उद्घाटन आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। याच्या पहिल्या टप्प्यात बारामती आणि इंदापूर याच्या 40 शाखांचे उद्घाटन एका दिवशी होईल व दुसऱ्या टप्प्यात कर्जतचं। तसं पाहिलं तर बारामती आणि इंदापूर हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। या बालेकिल्ल्यात आज जो हा बदल होतोय हे जनतेतलं परिवर्तन आहे। जनतेला सोनं काय आणि बँटिक्स काय याचा फरक करायला लागला, त्यामुळे आज हा एवढा जो युवकांचा बदल आहे, युवकांचं जे भारतीय जनता पार्टीविषयी जी प्रेम आहे, जे आकर्षण आहे, ते यातून दिसून येते। आणि हा बदल येत्या लोकसभेला आणि आमदारकीला 2024 दिसून येईल। कशा कशा पद्धतीने नियोजन, म्हणजे आता इंदापूर तालुक्यातल्या किती शाखा आहेत, बारामती तालुक्यातल्या किती शाखा आहेत? इंदापूर तालुक्यातल्या 32 शाखा आहेत आणि त्याचे 6 रूट काढलेले आहेत। हां, जो पहिला रूट आहे त्याला राहुलदादा त्या 6 शाखेंचे ओपनिंग करणार आहेत। ते शाखा आहेत सनसर, तावशी, थोरातवाडी, पवारमाळा, 39 फाटा, बेलवाडी। जो दुसरा रूट आहे त्याला योगेशांना टेलिकर लीड करत आहेत। ते आहेत चिखली फाटा, लासूर्ण, बोरी, वालचंदनगर आणि केतकी निमगाव। ओके, जो तिसरा रूट आहे त्याला नरेंद्र पाटील लीड करत आहेत। गोंदी, नरसिंहपूर, टनू, पिंपरी। जो चौथा रूट आहे त्याला वासुदेव नाना काळे जे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महामंत्री आपलं मुरलीधर अण्णामोहन, पिठेवाडी, चाकाटी, काटी, वरकुटे आणि वडापुरी। आणि जो पाचवा रूट आहे त्याला आमदार व माजी मंत्री बाळाराम बेगडे हे लीड करत आहेत। ते बादलवाडी, डाळ नंबर 2, कळस, बावली, वरकुटे पाटी आणि गागरगाव। जो सहावा रूट आहे त्याला आमदार राम शिंदे लीड करत आहेत। हिंगणगाव, बाबरगाव, भाटलिमगाव आणि अवसरी। अशा प्रकारे इंदापूरचा टप्पा पूर्ण होतो आहे। आणि जो ह्याचा टप्पा आहे बारामतीचा, तो पळशी, मासळवाडी, मूर्ती, झारगवाडी, गुणवणी, याला आमदार गोपीचंद पडळकर लीड करत आहे। हो, आणि सावळ पिपरी राहील, सॉरी। संध्याकाळच्या सभेला कोण कोण आहे, म्हणजे प्रमुख आकर्षण कोण असणार? संध्याकाळच्या सभेला आदरणीय बावनकुळे साहेब, जिल्हाध्यक्ष गणेशण्णा बेगडे, परत हर्षोदम पाटील साहेब, परत मुरलीधर अण्णामोहन, युवा मोर्चाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राहुल लोणीकर, योगेशण्णा टेळेकर, गोपीचंद पडळकर साहेब आणि बाकीचे इतर मान्यवर आहेत, स्थानिक बारामती इंदापूरचे सर्व पदाधिकारी। आता जर पाहिलं आपण तर आता मला वाटते परवाचा कार्यक्रम आहे, परंतु आणखी काही गाजावाजा नाही, कारण 52 शाखा ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा ओपन होत आहेत। मला तर वाटतं तुम्हाला गाजावाजा दिसला नसेल, पण गाजावाजा आहे ना। आता तालुक्यात एवढे 52 शाखा आहेत, 52 गावात आम्ही फिरतोय, म्हणजे तालुक्यातले जे बरोबर 32 गाव आहेत त्यातनं काल परवापासून दौरे चालू आहेत। त्या तिथल्या कोण पदाधिकारी आहेत, काही ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही सरपंच आहेत जे भाजपचे आहेत, त्यांच्याशी मिटिंग चाललेले आहेत। आणि कसं असतं, प्रत्येक गोष्ट ही ढोल वाजवून सांगावी असं काही नसतं, काही गोष्टीची तयारी शांततेत करावं लागतं। भारतीय जनता पार्टीने सध्या कोणताही शो करण्यापेक्षा परफेक्ट करेक्ट कार्यक्रम करायचे ठरवले, त्यामुळे या गोष्टी काय आहेत तुम्हाला प्रत्यक्षात दिसतील आता शाखा ओपनिंग नंतर। आता शाखेचं मिशन बारामती, मग मिशन इंदापूर जास्त दिसत आहे। मिशन बारामती म्हणजे बारामतीला टार्गेट करणार लोकसभा का इंदापूर टार्गेट आहे? बारामती आणि इंदापूर या दोन्हीत विचारलं आहे। तसं तर तुम्हाला माहित आहे की लोकसभेला सगळ्यात जास्त लीड बारामती इंदापूरमध्ये, म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच सगळे आखणी आहे।
अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा.